इंटरेस्टिंग आणि एंटरटेनिंग असे व्हायरल व्हिडिओज पाहणार आहोत. होऊ दे व्हायरल मध्ये. आसामवासियांनी एक नवा रेकॉर्ड करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आपलं नाव नोंदवलंय. एकाच ठिकाणी सगळ्यात मोठ्या बिहू नृत्याचं सादरीकरण करत हा रेकॉर्ड त्यांनी केलाय. त्यामध्ये 11,304 नर्तक आणि वाद्य वाजवून लोकनृत्य सादर केलं गेलं. आसामच्या नवीन वर्षात साजऱ्या होणाऱ्या रोंगली उत्सवाच्या निमित्तानं हा रेकॉर्ड करण्यात आला. गुवाहाटीमधल्या सरुसजाई स्टेडियममध्ये हे सादरीकरण झालं. बिहू कलाकारांनी दोन वेगवेगळे विश्वविक्रम केलेले आहेत. पहिला रेकॉर्ड एका ठिकाणी सर्वात मोठ्या लोकनृत्याबद्दलचा आहे, तर दुसरा रेकॉर्ड एका ठिकाणी सर्वात मोठ्या पारंपरिक संगीत कामगिरीबद्दल आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री अशोक सिंघल यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. विश्वविक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा सुद्धा स्टेडियममध्ये उपस्थित होते. जपानमधलं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक जपानला भेट देत असतात. तिथं असणाऱ्या नद्या, जुनी घरं हे सगळं बघण्यासारखं आहे. आता या व्हिडिओ दिसणारा हा नावेकरी पर्यटकांना जपानच्या एका नदीतनं सैर घडवतोय, पण बोटीतनं फिरताना अचानक तिथं पूल आल्यानं तो नावेकरी पर्यटकांना बोटीतच ठेवून चक्क पुलावर चढतोय आणि ही बोट पर्यटकांना घेऊन पुलाच्या खाली जातीय. पण घाबरण्यासारखं काहीच नाही, कारण पाण्याच्या प्रवाहानुसार ही बोट पुलाच्या पलीकडे जाते आणि मग तो नावेकरी पुन्हा पुलावरनं नावेवर उडी घेतो. नावेकराला पुन्हा बोटीत आल्याचं पाहून पर्यटक देखील सुटकेचा निश्वास सोडतात. आतापर्यंत तुम्ही लग्न समारंभात किंवा एखाद्या पार्टीमध्ये फळं आणि फळभाज्यांपासून बनवलेले प्राणी, फुलं, वेगवेगळ्या डिझाईन्स पाहिल्या असतील. अशीच काहीशी कलाकारी या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणानं केलेली आहे. माफ करा, तरुणीनं केलेली आहे, पण तिनं केलेली ही कलाकारी थोडी अनोखी आहे. या तरुणीनं रताळ, मटार आणि बटरपासून ब्रेडवर कला सादर केली आहे. ब्रेकफास्टसाठी बनवलेलं हे सँडविच दिसायला इतकं सुंदर आहे की ते कदाचित खावं वाटणारही नाही. मुंगी इतकी लहान असते की आपण उभं राहिलो तर जमिनीवरची मुंगी दिसणं अशक्यच असतं. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की जर मुंगी मोठी झाली तर? व्हिडिओ दिसणारी ही मुंगी जगातली सर्वात मोठी मुंगी आहे. ही मुंगी इतर मुंग्यांच्या जवळपास 30 पट मोठी आहे. अमेरिकेतल्या एका पठ्ठ्यानं या मुंगीला सांभाळून ठेवलंय. आपल्याला लहान मुंगी जरी चावली तरी असह्य होत असतं, पण विचार करा जर ही मुंगी चावली तर काय होईल. ही अनोखी मोठी मुंगी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. केळी पूर्ण पिकलेली असल्यानंतर ती चवीला गोड लागतात, पण तुम्हाला हे माहिती आहे का की ती काळी पडलेली केळी आरोग्यासाठी धोकादायकही असतात. एका व्यक्तीनं या केळीचा काळा पडलेला भाग मायक्रोस्कोप खाली चेक केला आणि चक्क त्याला त्यामध्ये जिवंत अळी आढळली. त्यामुळं हे काळं पडलेलं जे केळं आहे ते किती आरोग्यासाठी धोकादायक असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. टेस्ला कंपनीच्या ज्या कार आहेत त्या सध्या लोकप्रिय ठरत आहेत. या कार स्वयं ड्रायव्हिंगमुळे प्रसिद्ध तर आहेतच, पण आता जी चर्चा सध्या अमेरिकेत सुरू आहे या अनुषंगानं भूतं शोधून काढण्याच्या टेक्निकमुळे सुद्धा या कार्सची जरा जास्त चर्चा रंगलेली आहे. टेस्लाच्या कार्समध्ये असंख्य सेन्सर्स आहेत आणि ज्यामुळे ही कार माणसांनाच नाही तर भूतांना सुद्धा शोधू शकते अशी मजेशीर चर्चा सध्या अमेरिकेत सुरू आहे. टेस्ला कारमध्ये एक असं फीचर आहे जे कार बाहेर असणारी भूतं शोधून काढतं, असं देखील सध्या सोशल मीडियावर बोललं जात आहे. हा व्हिडिओ पहा. कारमधनं बाहेर बघताच क्षणी तुम्हाला बाहेर तसं कोणी दिसत नाही, पण कारच्या स्क्रीनवर मात्र तुम्हाला असंख्य माणसं इथं उभी असल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. प्रागमधल्या म्युन्सिपल लायब्ररीतील बुक टॉवर जगप्रसिद्ध आहे. या टॉवरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यामध्ये एक फोटोग्राफर टॉवरच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. या बुक टॉवरच्या तळाशी एक आरसा लावला गेला आहे जेणेकरून हा टॉवर अधिकच भव्य दिसेल. हा खास टॉवर बनवण्यासाठी हजारो पुस्तकांचा वापरही करण्यात आलाय.
यातलं एक जरी पुस्तक बाहेर काढलं तर हा टॉवर पूर्णपणे कोसळून जाईल. जगातला सर्वात प्रामाणिक प्राणी हा कुत्रा आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मालक जे जे काही सांगेल ते सगळं कुत्रा ऐकतो, संकटवेळी धावूनही येतो. अशाच काही कुत्र्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यात काही कुत्रे आपल्या मालकाचं ओझ वाहून घेताना दिसतायत. एका कामगारानं चार कुत्र्यांना पाळलंय आणि हे कुत्रे मालकाच्या मागे ओझी घेऊन चालताना दिसतायत. ज्याप्रमाणे गाढव सामानाची वाहतूक करत असतो, अगदी त्याचप्रमाणे हे चारही कुत्रे सामान घेऊन जाताना दिसतायत. दिवस गेलं कवाच. आता दिलबा ए दिलबा, आता गणपतला म्हणा चल लवकर, आज कांदा उपटल्यात उद्या शेप उपटायची. आणि यानंतर एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत, ती म्हणजे रबाळे एमआयडीसी मधल्या एका कंपनीला भीषण आग लागलेली आहे. नवी मुंबईच्या रबाळे मधल्या R446 या कंपनीला भीषण आग लागली असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही कंपनी फायबरची बसण्याची बाकडी बनवण्याचं काम करते. गेल्या 2 तासापासून या कंपनीला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. ही आग इतकी भीषण आहे की मागच्या एका केमिकल कंपनीला सुद्धा आगीचा वेढा बसण्याची शक्यता वर्तवली जाते. आग लागल्याची माहिती मिळताच ऐरोली, रबाळे आणि कोपरखैरणे इथल्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तत्काळ उपलब्ध झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमध्ये एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती देखील समोर येते आहे. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा काही व्हायरल व्हिडिओज पाहूया. उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाण्याला पसंती मिळत असते. शरीरातली पाण्याची तहान भागवण्यासाठी कलिंगड हे फळ उपयोगी ठरत असतं, पण हेच कलिंगड जर तुम्ही नीट निवडलं नाही तर तुमचं आरोग्य धोक्यातही आणू शकतं. कलिंगड पूर्ण बंदिस्त असलं तरी त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. असाच एक कलिंगडचा व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती कलिंगडवरची साल अगदी सहजतेनं काढतीये. आतापर्यंत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की कलिंगड हे इंजेक्शन देऊन मोठं केलं जात असतं, पण त्याची चव काही गोड लागत नाही. पण अनेक जणांना त्याकडे दुर्लक्ष देखील त्यांनी केल्याचं पाहायला मिळत असतं. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण संताप व्यक्त करतात. काही दिवसांपूर्वी भाज्या ताज्या असल्याचं भासवण्यासाठी सुकलेल्या कुजलेल्या भाज्या एका औषधात टाकून त्यांना टवटवीत केलं जात होतं, असा एक व्हायरल व्हिडिओ समोर आलेला होता. आणि आता कलिंगडचा हा व्हिडिओ समोर आल्यानं नेटकरी संताप व्यक्त करतात. कोरोना काळामध्ये वेळ जावा म्हणून लोक फूड एक्सपेरिमेंट करू लागलेले होते. कुकरमध्ये केक बनवण्यापासून अनेक परदेशी पदार्थही बनवण्यामध्ये काही एक्सपर्ट बनले. पण हे एक्सपेरिमेंट्स केवळ कोरोना काळापुरती मर्यादित न राहता अशा नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या पदार्थांचा ट्रेंड कायम राहिला. कधी आईस्क्रीम डोसा, कधी गुलाबजामचे पकोडे, हे सगळे पदार्थांचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. आता असाच एक आगळा वेगळा पदार्थ पुन्हा एकदा सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. एका व्यक्तीनं चक्क कलिंगडापासून हलवा बनवलाय. मंथन गट्टानी नावाच्या या व्यक्तीनं ही डिश बनवली आहे. त्यानं कलिंगडचा खालील भाग जो कधीही कुणीही खात नाही त्या भागापासून हा हलवा बनवलाय. दिसायला तसा हा हलवा बरा दिसतोय, पण चवीला कसा असेल याचा तुम्हीच विचार करा. आजकाल सगळेच जण शरीर कमवण्यासाठी जिममध्ये घाम गाळत असतात, विविध आहार आणि प्रोटीन खाण्यावर भर देत असतात. परंतु एका 12 वर्षीय चिमुरड्यानं मोठ्या व्यक्तीसारखी कसरत करत आपली बॉडी बनवल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचे व्यायाम करत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. हा मुलगा जिममध्ये अनेक मोठमोठ्या व्यक्तींना टक्करही देतोय. हा मुलगा साल्वेडोरचा रहिवासी आहे. त्याचं नाव कोहिनो नेटो असं असून इतक्या कमी वयात त्याची ही शरीरयष्टी पाहून नेटकरी हैराण झाले. दिवसातनं 2 व्यायाम करत असतो तो आणि तो त्याचं शिक्षणही सध्या पूर्ण करतोय. इतकंच नाही तर नेटो 91 किलोहून अधिक वजनासह डेडलिफ्ट देखील करतो, जे त्याच्या वजनापेक्षा 3 पटीनं जास्त आहे. या मुलाचे वर्कआउट करतानाचे व्हिडिओ पाहून भल्या भल्यांनाही व्यायाम करण्याची आणि त्याच्याप्रमाणे आपली बॉडी बनवण्याची इच्छा नक्कीच होईल.
आता मुंबईहून गोव्याला विमानाने जायचं म्हटलं की साधारण 3,000 ते 10,000 आसपास पैसे मोजावे लागतात, पण हेच तिकीट कोणे एकेकाळी अवघ्या 85 रुपयांना विकलं जात होतं. तुमच्या स्क्रीनवर दिसणारं हे तिकीट 48 वर्ष जुन्या विमानाचं तिकीट आहे, ज्याचं भाडं पाहून लोक आश्चर्य व्यक्त करतायत. हे व्हायरल झालेलं तिकीट इंडियन एअरलाइन्सचं असून 1974 साली काढलं गेलेलं आहे. हे तिकीट पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तुम्ही देखील या तिकीटाची ही झलक पहा. हो दे व्हायरल मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं शहरातील गुरुनानक चौकातल्या तैलचित्राला रोषणाई करण्यात आली. येथे बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेणारी माहिती लावण्यात आली. अकोल्यामध्ये आनंदाच्या शिधाचं वितरण करण्यात आलं. यावेळी लाभार्थ्यांसह धान उत्पादक शेतकऱ्यांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संवाद साधला. जालन्यातील वाटूर येथे आंबेडकर जयंतीनिमित्तानं भव्य रॅली काढण्यात आली आणि यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले. मुंबईतल्या बाजारपेठेत कोकणातला हापूस आंब्याची आवक कमी झाली असून दक्षिणेतील राज्यातून येणाऱ्या आंब्यांची आवक वाढली आहे. दक्षिणेकडून 45,000 पेट्यांची आवक झाली आणि पुढील काही दिवस ही आवक कायम राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. खान्देशात केळीचे दर दबावत असेल. अनेक ठिकाणी निम्म्यामध्ये दरात खरेदी केली जाते आणि क्विंटल मागे 1,900 ते 2,000 रुपयांचा भाव मिळतोय. कापसाच्या दरात चढ उतार सुरूच आहेत. हिंगणघाट बाजारपेठेत सर्वाधिक 8,165 रुपये दर, तर राज्यातील इतर बाजारपेठांमध्ये 7,800 रुपये सरासरी भाव मिळतोय. जांभळी नाका इथल्या बेकायदा फेरीवाले विक्रेत्यांना न हटवल्यास ठाण्यामध्ये उद्या भाजी मार्केट बंद ठेवलं जाणार आहे. फळभाजी विक्रेत्या संघानं हा इशारा दिला असून यावरती तोडगा न निघाल्यास शनिवारपासून ठाणेकरांचे भाजीचे वांदे होणार आहेत. बाजारपेठेत हरभऱ्याची आवक वाढल्यानं दर दबावात आहेत आणि अमरावती बाजारात सर्वाधिक 4,476 क्विंटलची आवक झाली असून हरभऱ्याला सरासरी 4,500 रुपयांचा दर मिळतोय. राज्यामध्ये पावसाचा मुक्काम 17 एप्रिलपर्यंत वाढलाय. आज देखील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. अवकाळी पावसासह होणाऱ्या गारपिटीनं पिकांचं नुकसान होण्याची भीती असल्यानं बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. उत्तर पुण्यामध्ये गुरुवारी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा जरी मिळाला असता तरी मात्र अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले. छत्रपती संभाजीनगरमधील तुकडेबंदी संदर्भातील पुनर्विलोकन याचिका खंडपीठानं फेटाळली आहे आणि काही महिन्यांपूर्वी खंडपीठानं दिलेला हा निर्णय कायम राहणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. बीडच्या आंबेजोगाई इथे हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक छळ झालाय. सासरच्या मंडळींनी 25 लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांवरती गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मुंबईत झालेल्या पावसामुळे 15 ते 16 एप्रिलला होणारी पोलीस भरती चाचणीची जागा बदलण्यात आली आहे. त्यामुळे मरोळ ऐवजी कलिना इथे मैदानावरती चाचणी होईल. शाळेची फी भरू न शकल्यानं आवश्यक कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यात आली आणि राज्य बाल हक्क आयोगानं यासंदर्भात 15 शाळांना नोटीस बजावली आहे. राज्यातील 25,000 शिक्षण सेवक वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. जानेवारी 2023 पासून मानधनवाढीच्या सूचना देऊन सुद्धा अजून कार्यवाही झालेली नाही. निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी होती आहे. उन्हाळी सुट्टीमुळे विमान प्रवासी संख्येत वाढ झाली असून मुंबई विमानतळावरून विमान फेऱ्यांमध्ये 14% वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरून दररोज 966 विमानांचं उड्डाण होत आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पुढील वर्षापासून महापालिकेच्या शाळांमध्ये 50,000 पर्यंत प्रवेश वाढवले जातील असा विश्वास व्यक्त केलाय. त्या अनुषंगानं महापालिका प्रशासनानं महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी मिशन ऍडमिशन मोहीम जारी केली आहे. महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या जातात, मात्र 6 वर्षांमध्ये राज्यात 7,500 महिलांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला. यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मृत्यूंची संख्या 1,261 इतकी आहे, तर 2017-18 तुलनेत 2021-22 पर्यंत ही संख्या वाढलेली दिसते. अकोला महानगरपालिकेनं वर्षभराआधी सुरू केलेलं भाटेक लपते टॉवर चौक अंडर
ब्रेक नंतर आपण इतरही काही व्हायरल व्हिडिओज पाहूया. सो बेसिकली उन्हाळ्याच्या सुट्टीत एखादी नवी भाषा शिकावी, एखादा छंद जोपासावा असं प्रत्येकाला वाटत असतं, पण अर्थात या सगळ्या खूप वेळखाऊ गोष्टी मानल्या जातात. शिवाय तुम्ही अन्य कामं सोडून वेगळं काहीतरी करायला जाणं म्हणजे मेंदूला प्रचंड तयारीही करावी लागते. पण जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुम्हाला ज्ञात असलेल्याच गोष्टीचा वापर करून चक्क एक नवी भाषा शिकू शकता, तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एका तरुणानं 30 सेकंदात हिंदी शब्दांमधून कोरियन भाषा शिकवली. जिओन बोन नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला होता, जो पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलंय. अलीकडे शाळा कॉलेजेसमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन या इतर भाषांचे वर्ग सुद्धा घेतले जात असतात. त्यात कोरियन गाणी आणि प्रसिद्ध वेबसिरीजमुळे या भाषेविषयीची सुद्धा लोकांना प्रचंड उत्सुकता आहे. आणि हीच बाब लक्षात घेत हिंदीवरून कोरियन भाषा शिकवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालाय. एक गार छोटा इगो छोटा, दिस इज गुड, व्हेरी गुड, यू आर डूइंग ग्रेट, लास्ट वन कभी कभी, दॅट वॉज क्लोज, यू ऑलमोस्ट मेड इट, थँक यू व्हेरी मच. हो दे व्हायरल मध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त News 18 लोकमत. संध्याला मुख्यमंत्री